विकास आघाडीचं सरकार पाडलं, गद्दारी करून सरकार स्थापन केलं आणि जे चित्रविचित्र आता त्यांचे सगळे सोबती एकत्र घेण्याचं त्यांचं काम चालू आहे ते पाहिल्यानंतर जनता वाट पाहते. भाजपनं टीका केली आहे की हा ठगोंगा मेला आहे, ठगोंगा मेला आहे अशी टीका केली आहे. हेच आहे ना, आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत. त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालना अटक झाली, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे आणि तो कसा लाभार्थी आहे त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले. अनेक अशा कंपन्या आहेत की एक तर त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले, नाही तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे. हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे. एवढं सगळं असूनही महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाही आहे. महायुती तरी कुठे दिसतोय? नाही, महायुतीमध्ये समन्वय नाही म्हणून महाविकास आघाडीत समन्वय ठेवायचा नाही का? माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे, पण या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन झाले म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक काय म्हणतात त्याला गठबंधन. आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का? हे कोणतं आहे म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारानं सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेते हे नैसर्गिक आहे का? म्हणजे भ्रष्टाचार हा तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का? तर त्याच्यामुळे पहिलं त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर त्यांचा ताळमेळ बघा. महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे ते ठीक आहे. बीजेपीच्या ट्विटर हँडलवरून जे ठगो का मेला असं आजच्या रॅलीचं वर्णन आहे त्यात आपल्याला इंडिया आघाडीतले बरेचसे नेत्यांचे चेहरे बघायला मिळतात, पण एक चेहरा दिसत नाही तो म्हणजे शरद पवारांचा. काय अजूनही काही नाही मला नाही वाटत. मुळामध्ये ही सगळी या एजन्सी ज्या भाडोत्री असतात तुम्हाला कल्पना आहे, त्यांच्या विचारांना मी काय दोष देत नाही. त्यांना जसं वरनं आदेश येतात तसं ते करतात. बीजेपीची आता ही केविलवाणी धडपड सुरू आहे. खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि ठगोंका मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाही आहे, उलटं त्याच्यामध्ये हे सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजेत, कारण ठग ते आहेत. त्याच्यामुळे ठगोंका मेळा हा त्यांच्याकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे मुख्य ठग मग हे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला. अजित पवार हे ठग होते, हसन मुश्रीफ ठग होते, प्रफुल्ल पटेल ठग होते. आणि हे आम्ही म्हणत नाही किंवा उद्धवजी म्हणत नाही, त्यांनीच म्हटलेलं. हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते. हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसते. त्यांचं काहीतरी गफलत झाली असेल. पण ठग त्यांनी होते, सगळे ठग त्यांनी घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठग मुक्त झालेलो. पण भूकंप मुक्त झाला. रॅलीच्या निमित्तानं आलेला आहात, पण अजूनही महाविकास आघाडीत काही जागांवरून पेच आहे. पेच नाहीये राहुल गांधी खरगे नाही, काही आवश्यकता नाहीये. मी तुम्हाला म्हटलं तसं की आमची जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती किंवा असायची त्याही वेळेला एक शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपामध्ये थोडी मी असंच म्हणेन की खेचाखेच ही व्हायची. मात्र एकदा ते शिक्कामोर्तब झाल्यानंतर सगळेजण एकत्रितपणाने एकजिन्सीपणाने काम करायचे. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमची बोलणी 2-3 महिने झाल्यानंतर हे सगळं झालेलं आहे. त्यांनी पण आता ते समजून घेतल्यासारखं आहे आणि जिंकायच्या ईर्षेने आम्ही लढतो आहोत. फडणवीसांनी एक आवाहन केलं आहे, फडणवीसांनी जागा वाटप असं तुम्ही सातत्याने सांगत होता, राऊत साहेब पण सांगायचे, मात्र सांगलीमध्ये तुमचा एकही आमदार नाही, संघटन नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता मला असं आहे की या विषयावर मी आता काही बोलणार नाही, कारण काय की ते आम्ही स्थानिक पातळीवरती बोललेलो आहोत आणि मला वाटतं तुमचे स्थानिक पातळीवरती सुद्धा प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडनं आलेल्या बातम्या तुमच्याकडे आलेल्या असतील. तर आता मला त्या ह्याच्यामध्ये जायचं नाही, कारण तो विषय झालाय, संपलाय. आता सर देवेंद्र फडणवीसांनी सूचना केली आहे की मी राहुल गांधीसाठी संपूर्ण थिएटर बुक करतो, त्यांनी वीर सावरकर पाहावा. मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं. मी खर्च करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं, त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिंबा म्हणून आहे, त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं, अरुणाचलमध्ये जाऊन यावं. देवेंद्र फडणवीसांचा जाणं येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे. आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे, कारण आता
काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत, त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा. चले हिंदी अरे ठीक आहे चलो चर्चा होणार आहे ती आता 2029 ला होईल. सर हिंदी में कर ले, हिंदी में कर लीजिए. थांबा जरा, हिंदी में. रामलीला मैदान में इंडिया गठबंधन की रैली हो रही है और जिस वक्त रैली हो रही है उससे पहले बीजेपी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस की है. उन्होंने कहा है कि लोकतंत्र बचाओ रैली नहीं है, परिवारवाद बचाओ रैली है. आपका क्या कहना है? देखो परिवार का मतलब ही वो नहीं समझे. परिवार जैसे सिर्फ मेरा परिवार करके कुछ होता नहीं, परिवार की जिम्मेदारी लेने की बात होती है. परिवार की जिम्मेदारी लो. मेरा परिवार जैसे मैंने कहा, मैं जब मुख्यमंत्री था और उस वक्त काम करते हुए कोरोना की आपत्ति आई थी तो मैंने एक संकल्पना दी थी, मेरा परिवार मेरी जिम्मेदारी. तो सिर्फ मेरा परिवार अरे आपके परिवार में सिर्फ कुर्सी और आप है तो परिवारवाद अभी उनके पास कोई मुद्दे नहीं रहे. उनका जो एक नकाब था वो फट गया है और इलेक्ट्रल बॉन्ड जब से खुल गया राज उनका, तो देश में सबसे भ्रष्ट पार्टी, भ्रष्ट जनता पार्टी यानी कि बीजेपी, उनका ये नया चेहरा जो असली चेहरा है वो जनता के सामने आया है. सर बीजेपी ने ट्वीट किया कि वहाँ पे जो रामलीला मैदान में रैली होगी वहाँ पे ठगों का जमावड़ा है. तो मैंने अभी कहा ना, ये तो भ्रष्टों का पार्टी, भ्रष्ट जनता पार्टी. सारे जितने भ्रष्ट है वो साथ ले रहे हैं, तो इनसे क्या उम्मीद की जा सकती है. बीजेपी का कहना है कि अरविंद केजरीवाल के एक समय में गुरु अन्ना हजारे थे, अरविंद केजरीवाल के गुरु एक समय में अन्ना हजारे थे इसी रामलीला मैदान के अंदर, और इसी रामलीला मैदान में अब जो उनके गुरु हैं वो लालू यादव हैं. आपको वो कह रहे हैं कि जितने करप्ट लोग हैं, जितने करप्ट नेता हैं, वो सब एक मंच पे आज एकत्रित हो रहे हैं. तो बीजेपी के पास क्या है? बीजेपी ने जितने जिनके ऊपर आरोप लगाए थे, कल परसों सीबीआई ने फाइल क्लोज किया. प्रफुल्ल पटेल आरोप किसने लगाए थे? 70,000 करोड़ का सिंचन घोटाला आरोप किसने लगाया था? आदर्श का घोटाला आरोप किसने लगाया था? शरद रेड्डी आरोप किसने लगाया था? और अभी कर्नाटक में वो गए माइन वाले ना, जनार्दन रेड्डी आरोप किसने लगाए थे? नवीन जिंदल के ऊपर आरोप किसने लगाए थे? तो सब ये मैं कहता हूँ कि भ्रष्ट जनता पार्टी है. तो जनता जो है, भारत की जनता वो अलग है और ये जो है भ्रष्ट जनता. और सब परिवारवाद जो कहते हैं तो इनको भ्रष्ट परिवार जो है वो चलता है. सर तो परिवार के बाद परिवारवाद की अगर बात करें तो आप कहो देखो ना, जितने सारे परिवार हैं वो सारे के सारे भ्रष्ट है, उनके पास चले गए तो पूरा का पूरा भ्रष्ट परिवार हो गया जनता पार्टी. हाउ डू यू सी दिस बीजेपी ट्राइंग टू ब्रिंग ऑल स्मॉल पार्टीज लाइक वो राज ठाकरे के, क्या मतलब डूबने वाले को तिनके का सहारा, एक कहावत है, तिनका इकट्ठा करके कोशिश करें तैरने की. अदरवाइज उन्होंने तो प्रैक्टिस की है समुद्र के तल के नीचे जाकर कैसा है देखने की. सर इंडिया की भी रैली है सर मेरठ में. अरे दिल्ली में प्रणीति शिंदे से नौकर थाम बन जरा एक मिक्स करू ना. सर इंडिया की रैली है मेरठ में, वहाँ से जो रामायण के किरदार निभाए थे राम का, अरुण गोविंद जी वहाँ से उम्मीदवार हैं. दिल्ली में बोलते हैं मोदी उनके लिए प्रचार करेंगे मेरठ से. दिल्ली में राष्ट्रीय राष्ट्रपति बोला, मतलब उनको अभी उनके पास कोई नेता नहीं रहे, कोई कार्यकर्ता नहीं रहे. सब मैंने जैसे पहले कहा कि बॉयकॉट बॉलीवुड कहने वाली यही पार्टी थी, अब उनको बॉलीवुड का ही सहारा लेना पड़ रहा है. ये बदकिस्मती है उस पार्टी की. मुझे दुख है क्योंकि वो जो भारतीय जनता पार्टी थी अटल जी के समय की, वो एक विचारों की राह पर चलती थी, एक राह थी उनकी, कुछ सोच थी. तो अब वो सोच नहीं रही. जितने भी करप्ट लोग हैं उनको ले लो. जैसे मैंने अभी अभी कहा कि वो जनार्दन रेड्डी, या अभी शायद मैं नाम गलत ले सकता हूँ लेकिन इतना मुझे ये नहीं है और ध्यान में रखने लायक भी नहीं है वो नाम. सारे भ्रष्ट लोगों को साथ में लेकर जिनको भ्रष्ट इन्होंने कहा था, भ्रष्ट तो इन्होंने ही कहा था, तो वो सारे लोग उनके मंच पे हैं. सर तुम्ही बाहेर कुठे सभा घ्यायला जाणार आहात इंडियाच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या बाहेर? बघू अजून तशी काय हे झालेली नाही चर्चा, पण आवश्यकता असली तर जाईन. पण मला नाही वाटत सगळे नेते मजबूत आहेत प्रत्येक प्रदेशात. एकदम ऑल सीट्स हैव बीन फाइनलाइज्ड. कुछ रिपोर्ट्स आ रही थी कि कुछ मुंबई की सीट्स पे शिवसेना कांग्रेस में कुछ नहीं, कुछ नहीं है. और हमने पिछले 2-3 महीने लगातार हमारी चर्चा चल रही थी और अभी अभी मैंने जैसे कहा कि एक आखिरी पल तक कोशिश की जाती है हर पार्टी से. और स्वाभाविक है, सबको लगता है कि मेरी पार्टी आगे बढ़नी चाहिए, वो मानता हूँ.
लेकिन जब चुनाव जीतने की संभावना अगर हम सोचते हैं तो उस वक्त वो निर्णय लेना पड़ता है, और इसलिए हमने सोच समझकर हमने उम्मीदवार की लिस्ट डिक्लेयर की है, और जो 2-5 है वो आने वाले 1-2 दिन में डिक्लेयर करेंगे। कल प्रफुल्ल पटेल जी को क्लीन चिट दी गई, उनके ऊपर काफ़ी सारे घोटाले के आरोप थे, तो जो जिन्होंने आरोप लगाए थे उन्होंने प्रफुल्ल पटेल की माफ़ी मांगनी चाहिए, और मनमोहन सरकार की और मनमोहन जी की, क्योंकि उन्होंने जिन्होंने आरोप लगाए वो असलियत में वही दोषी है। चलो चलो, थैंक यू।